थेरम शिकतो आज सिमिलरिटी अँड राईट अँगल ट्रायंगल. कोणता शिकतो? सिमिलरिटी अँड राईट अँगल ट्रायंगल. मग त्यामध्ये थेरम काय सांगतो आपल्याला? इन अ राईट अँगल ट्रायंगल, इन अ राईट अँगल ट्रायंगल इफ द अल्टिट्यूड इज ड्रॉ, इन अ राईट अँगल ट्रायंगल, इन अ राईट अँगल ट्रायंगल इफ द अल्टिट्यूड इज ड्रॉ. अल्टिट्यूड काय केली या ठिकाणी? ड्रॉ. म्हणजे कुठं केली ड्रॉ? टू द हायपोटेनियस. हायपोटेनियस वर एक शिरोलंब टाकला आणि शिरोलंब टाकल्यामुळे तर काय तयार झालं? इन पासून तर देन पर्यंत आपण काय करतो? गिवन मध्ये लिहितो. कुठे लिहितो? गिवन मध्ये. आणि देन पासून ते एंड पर्यंत आपण काय करतो? टू प्रूव मध्ये लिहितो. कुठे लिहितो? टू प्रूव मध्ये. मग काय सांगतो? देन द टू लाट, देन द टू ट्रायंगल्स फॉर्म. मग काय झालं? दोन नवीन त्रिकोण तयार झाले. देन द टू ट्रायंगल्स फॉर्म आर सिमिलर टू द ओरिजिनल ट्रायंगल. तर हे दोन त्रिकोण जे तयार झालेले आहे, तर दोन त्रिकोण हे समरूप असतात आणि ते पण टू द ओरिजिनल ट्रायंगल अँड टू इच अदर. ते ओरिजिनल ट्रायंगल सोबत समरूप असतात, सिमिलर असतात आणि त्याचबरोबर ते इच अदर एकमेकात सुद्धा काय असतात? सिमिलर असतात. ओके, लक्षात ठेवा. काय सांगतो? इन अ राईट अँगल ट्रायंगल इफ द अल्टिट्यूड इज ड्रॉ टू द हायपोटेनियस. काटकोन त्रिकोणामध्ये, काटकोन त्रिकोणामध्ये जर कर्णावर टाकलेल्या शिरोलंबामुळे तयार होणारे जे त्रिकोण आहे ते त्रिकोण मूळ त्रिकोणाशी समरूप असतात व परस्पराशी सुद्धा समरूप असतात. असं आपल्याला या ठिकाणी हे थेरम प्रूव्ह करून दाखवायचं. त्यासाठी थेरम मध्ये आपण इथपासून ते देन पर्यंत काय करणार आहे? गिवन मध्ये लिहिणार आहे. कुठे लिहिणार आहे? गिवन मध्ये. आता गिवन मध्ये काय सांगितलं, काय लिहायचं मग आपल्याला? इन अ राईट अँगल ट्रायंगल इफ द अल्टिट्यूड इज ड्रॉ. बघा, ट्रायंगल ए बी सी इज अ राईट अँगल ट्रायंगल. काय? की इन अ राईट ट्रायंगल ए बी सी इज अ राईट अँगल ट्रायंगल अँड ए सी इज बी डी इज परपेंडिक्युलर. बघा, बी डी काय केला? परपेंडिक्युलर. BD is perpendicular. BD is perpendicular. Segment BD is perpendicular to AC. Segment AC किंवा हायपोटेनियस AC. याच्यावर काय केलं आपण? हा लंब टाकला. मग यावर लंब जर टाकला तर काय तयार होणार आहे? तर मग ते आपल्याला लिहायचं आहे टू प्रूव मध्ये. कुठे लिहायचं? टू प्रूव. मग टू प्रूव मध्ये काय लिहिणार तुम्ही? की ट्रायंगल ए बी सी, ट्रायंगल ए बी सी काय सांगतो ते? देन द टू ट्रायंगल्स आर फॉर्म टू सिमिलर ओरिजिनल ट्रायंगल अँड इच अदर. हे जो दोन त्रिकोण तयार झाले हे मोठ्या त्रिकोणाशी समरूप असेल, एकमेकाशी सुद्धा समरूप असेल असं आपल्याला प्रूव्ह करून दाखवायचं. म्हणून ट्रायंगल एबीसी, ए बी सी इज सिमिलर ट्रायंगल ए डी बी. कोणता? ए डी बी. त्यानंतर नेक्स्ट ट्रायंगल एबीसी सिमिलर ट्रायंगल बी डी सी. कोणतंही? बी डी सी. आणि लास्ट ट्रायंगल ए डी बी सिमिलर ट्रायंगल बी डी सी. म्हणजे हे हा याच्याशी मोठ्या त्रिकोणाशी हा समरूप दाखवायचा, पुन्हा हा लाना त्रिकोण या मोठ्या त्रिकोणाशी समरूप दाखवायचा आणि हा लाना आणि हा लाना हे दोघं एकमेकाला समरूप सिमिलर या ठिकाणी आपल्याला ते दाखवायचे. ठीक आहे, मग आता लक्षात घ्या, प्रूफ करायचं तुम्हाला. काय करायचं? प्रूफ करायचं. मग प्रूफ करण्यासाठी तुम्ही काय करणार या ठिकाणी? इन अ ट्रायंगल पहिली जोड उचलायची. कोणता आहे? ट्रायंगल ए बी सी सिमिलर ट्रायंगल ए डी बी. मग ए बी सी आणि ए डी बी मध्ये काय काय दिलेले तर ते आपल्याला लिहून घ्यायचं. अँगल, अँगल ए बी सी. बघा, त्रिकोण ए बी सी मध्ये कोणता कोण? ए बी सी. बी कोण? हा काय बी कोण? तर 90 अंशाचा आहे. किती अंशाचा आहे? 90 अंशाचा आहे की नाही? आणि त्याचबरोबर अँगल ए डी बी सुद्धा काय आहे? 90 अंशाचा. कॉंग्रुएंट अँगल ए डी बी. मग हे कशामुळं कॉंग्रुएंट आहे? तर इच अँगल 90 डिग्री लिहा. काय लिहा? 90 डिग्री. इच अँगल 90 डिग्री पण लिहू शकता आणि त्याचबरोबर अजून तुम्ही काय लिहू शकता त्याला? किती राईट काटकोन त्रिकोण म्हणून तुम्ही सांगू शकता की? मग 90 डिग्री पण लिहू शकता आणि राईट अँगल सुद्धा लिहू शकता. म्हणून इथं काय लिहायचं? इच अँगल 90 डिग्री. हा कोण आणि हा कोण हे कसे येणार आहे? सारखेच येणार आहे, कारण ते दोघं सुद्धा काय आहे? 90 डिग्रीचे. कसे? 90 डिग्रीचे. म्हणून हा कोण आणि हा कोण काय येणार आहे? सारखाच येणार आहे. त्याचबरोबर या मोठ्या त्रिकोणामध्ये एबीसी मध्ये अँगल, इन ट्रायंगल एबीसी अँगल बी ए सी
कोणता डी ए बी हे कशामुळे कॉन्ग्रुएंट आले रे डी ए बी आणि ए बी ए सी किंवा सी ए बी हा एक कोण आणि हाच दुसऱ्या त्रिकोणाचा हाच एक कोण हे कशामुळे कॉन्ग्रुएंट येणार आहे तर ते कॉमन अँगल आहे कोणते अँगल आहे कॉमन अँगल आता लक्षात ठेवा मग ट्रायंगलचे जर समजा एका ट्रायंगलचे टू अँगल हे दुसऱ्या ट्रायंगलचे टू अँगलशी जर समजा कॉन्ग्रुएंट असेल सारखेच असेल तर ते कोणत्या टेस्ट अनुसार सिमिलर येतात अँगल अँगल टेस्ट कोणत्या टेस्ट नुसार अँगल देअरफोर ट्रायंगल ए बी सी सिमिलर ट्रायंगल ए डी बी ए डी बी ठीक आहे या ठिकाणी अँड लिहिलं तर चालतं ठीक आहे अँड लिहायचं सिमिलर दाखवायचं आता सिमिलर दाखवायचे आणि कोणत्या टेस्ट नुसार सिमिलर झाले तर ए टेस्ट त्याला इक्वेशन फर्स्ट टेस्ट कळलं तुम्हाला आता काय करणार तुम्ही सेम सेम याच कंडिशन ना हा दुसरा जो ट्रायंगल दिलेला आहे एबीसी अँड ट्रायंगल बीडीसी सेम तसंच सोडवायचं मग काय सांगणार इन ट्रायंगल ए बी सी अँड ट्रायंगल बीडीसी बघा इन ट्रायंगल इन लिहायचं इन अ ट्रायंगल एबीसी अँड ट्रायंगल बीडीसी मग कोणत्या दोन त्रिकोणामध्ये हा मोठा एबीसी आणि लहान बीडीसी या मोठ्या त्रिकोणामध्ये आणि या छोट्या त्रिकोणामध्ये सेम सांगायचं पुन्हा काय सांगायचं की अँगल अँगल एबीसी बघा अँगल ए बी सी कॉन्ग्रुएंट येतो कोणत्या अँगलला येईल रे बी डी सी कशामुळं इच अँगल इच अँगल 90 degrees काय येईल 90 degrees 90° कोण येतो ना बघा हा एबीसी सुद्धा 90° आहे आणि बीडीसी सुद्धा काय 90° आहे म्हणून या ठिकाणी काय केलं इच अँगल 90 degrees आणि अँगल अँगल ए सी बी कोणता ए सी बी आर कॉन्ग्रुएंट अँगल डी सी बी किंवा बी सी डी डी सी बी हे सुद्धा काय येणार आहे कॉन्ग्रुएंट कशामुळे येईल ते कॉन्ग्रुएंट कॉमन अँगल कोणता अँगल कॉमन अँगल म्हणून म्हणून दिसतं इकडचं साईड लिहिलं चालेल ना म्हणून अँगल ए सी बी आर कॉन्ग्रुएंट अँगल बी सी बी म्हणजे हा कोण या मोठ्या त्रिकोणाचा कोण तोच सेम या लहान त्रिकोणाला पण आहे म्हणून सामायिक कोणानुसार हा कोण सुद्धा काय येणार आहे कॉन्ग्रुएंट येणार आहे एक रूप येणार आहे देअरफोर देअरफोर ट्रायंगल ए बी सी सिमिलर ट्रायंगल बी डी सी कोणत्या टेस्ट नुसार ए टेस्ट ठीक आहे त्याला इक्वेशन काय देऊ शकता तुम्ही सेकंड देऊ शकता आता लक्षात ठेवा जर समजा हा याच्याशी सिमिलर येतो हा मोठा ट्रायंगल याच्याशी सुद्धा सिमिलर येतो म्हणजे सांगायचं का हा याचा सक्का भाऊ असेल मोठा त्रिकोण याला आणि त्रिकोणाचा काय असेल सक्का भाऊ असेल पुन्हा हा त्रिकोण याच्याशी याचा सक्का भाऊ आहे मोठ्या त्रिकोणात हा पण याचा काय आहे सक्का भाऊ आहे बरोबर आहे मग हा मोठा भाऊ हा लहान भाऊ हा मोठा भाऊ हा लहान भाऊ आणि हे जुळे भाऊ म्हणजे सगळे काय येणार आहे सक्के भाऊ येणार ना हा याचा भाऊ आहे आणि हा याचा भाऊ आहे म्हणजे हे दोघं काय येणार एकमेकाचे भाऊ येणार आहे म्हणून काय सांगायचं की ट्रायंगल ए डी बी सिमिलर ट्रायंगल बी डी सी फ्रॉम इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड झालं काय प्रूफ तर बघा या ठिकाणी आपण प्रूव्ह केलं ट्रायंगल एबीसी सिमिलर ट्रायंगल ए डी बी ट्रायंगल एबीसी सिमिलर ट्रायंगल बीडीसी आणि लास्ट सांगितलं ट्रायंगल एडीबी सिमिलर ट्रायंगल बीडीसी अशा प्रकारे आपल्याला या थेरम चांगल्या प्रकारे लक्षात ठेवायचा फक्त या ठिकाणी हे तर दिलेलं असतं तुम्हाला पेपरला जर आला तरी सुद्धा एकदम चांगलं लक्षात ठेवायचं काय सांगितलंय की ट्रायंगल हा जर मोठा त्रिकोण काय सांगते ते इन अ राईट अँगल ट्रायंगल इफ द अल्टिट्यूड इज ड्रॉन काटकोन त्रिकोणामध्ये कर्णावर टाकलेल्या शिरोलांबामुळे तयार होणारे जे दोन त्रिकोण आहेत ते दोन त्रिकोण या मूळ त्रिकोणाशी समरूप असतात व त्याचबरोबर हे परस्पराशी सुद्धा समरूप असतात एकदम सोपं थेरम आणि आपल्याला ते एकदम परफेक्ट करायचंय ठीक आहे समजलं असेल तर एक डिस्क्रिप्शन ओके आणि राईट आऊट